मागील तासिकेला आपण ई चे स्वर चिन्ह व्यंजनांना देऊन व्यंजनांचे लेखन व वाचन कसे करावयाचे ते अभ्यासले. तर आज आपण उजळणी बघूया आणि मग शब्द लेखन व वाचन कसे करावयाचे हे पाहूया. चला तर मग कला ऱ्हस्व वेलांकी म्हणजे ई चे स्वर चिन्ह की की खी घी घी ची ची जी झी टी ठी डी ढी नी टी ठी दी धी नी टी सी डी भी मी ई री ली वी शी शी सी ही री शी सी ही री क्षी नी. चला तर मग बालमित्रांनो आज आपण शब्दांचे लेखन व वाचन कसे करावयाचे ते पाहूया. आता तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये माझ्याबरोबर शब्दांचे वाचन करायचे आणि तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहायचे. चला पहिला शब्द वाचूया. पहा इथे गला पहिली वेलांडी म्हणजेच ई चे स्वरचिन्ह जोडले की री आणि क्षला काना क्षा. शब्द पूर्ण वाचा रिक्षा. रला पहिली वेलांटी जोडली की री क्षा म्हणा आणि तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहा रिक्षा रिक्षा. आता आपण या दुसऱ्या शब्दाचे लेखन आणि वाचन करूया. पहा इथे क वला पहिली वेलांटी म्हणजे ऱ्हस्व वेलांटी वी आणि तला काना ता. आता पूर्ण शब्द वाचूया क वी ता कविता म्हणा आणि लिहा कविता. पुढील शब्द चला पहिली वेलांटी म्हणजे ऱ्हस्व वेलांटी ची व डला काना डा चिवडा. आवडतो ना सर्वांना चिवडा म्हणा सर्वांनी चिवडा. पुढील शब्द ज जला पहिली वेलांटी म्हणजे ऱ्हस्व वेलांटी इमारतीतल्या इंच स्वरचिन्ह जी रला काना रा फ जिराफ म्हणा सर्वांनी जिराफ जिराफ. पुढील शब्द द दला ऱ्हस्व वेलांटी जोडी आपण दला ऱ्हस्व वेलांटी दी व स. पूर्ण शब्द वाचूया दिवस दिवस दिवस. पुढील शब्द म अला ऱ्हस्व वेलांटी ही नला काना ना. पूर्ण शब्द वाचूया म ही ना महिना महिना म्हणजे इंग्लिश मध्ये मंथ. आता कोणता महिना चालू आहे ऑगस्ट हो ना. पुढील शब्द र वला
रविवार, रविवार तुमचा सुट्टीचा दिवस, आवडतो ना रविवार हा दिवस तुम्हाला? रविवार पुढील शब्द ई, बघा ई च ई तिथे आलेला आहे, ई मला काना मारत, इमारत, इमारत म्हणजे इंग्लिश मध्ये बिल्डिंग, बिल्डिंग मध्ये राहता ना तुम्ही काही मुलं, इमारत पूर्ण शब्द वाचा, बिल्डिंग म्हणजे मराठी मध्ये इमारत म्हणतात, इमारत, इमारत। पुढील शब्द श, नला पहिली वेलांडी म्हणजे ऱ्हस्व वेलांडी, नी श नला ऱ्हस्व वेलांडी नी, वला काना वा र, शनिवार, शनिवार, शनिवार म्हणाली हा सर्वांनी शनिवार। पुढील शब्द अला ऱ्हस्व वेलांडी ही, र वला काना वा, हिरवा, हिरवा रंग, हिरवा। पुढील शब्द अला पहिली वेलांडी म्हणजे ऱ्हस्व वेलांडी ही, वला काना वा, ळला काना ळा, हिवाळा म्हणाली क्या, हिवाळा। पुढे वला ऱ्हस्व वेलांडी जोडली की वी चा र, विचार, विचार, सर्वांनी म्हणाली की हा विचार। पुढील शब्द वला ऱ्हस्व वेलांडी वी, वला काना मा न, विमान, विमान, विमान म्हणाली लिहा हा सर्वांनी। पुढील शब्द मला ऱ्हस्व वेलांडी मी, मला ऱ्हस्व वेलांडी मी सळ, मिसळ, आवडते ना सर्वांना मिसळ, मिसळ। व वला ऱ्हस्व वेलांडी म्हणजे इच स्वर चिन्ह वी ज य, विजय। आता पुन्हा एकदा आपण या सर्व शब्दांचे लेखन आणि वाचन करूया, तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहा आजचा तुम्हाला हा गृहपाठ। रिक्षा, म्हणा सर्वांनी माझ्या मागून रिक्षा, कविता, चिवडा, जिरा, दिवस, महिना, महिना, रविवार, इमारत, शनिवार, हिरवा, हिवाळा, विचार, विमान, मिसळ, विजय। तर बालमित्रांनो, आज आपण इचे स्वरचिन्ह असलेल्या शब्दांचे लेखन आणि वाचन केले। तर तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये हे शब्द लिहून घेतले हो ना, म्हणजे लेखन केले, या शब्दांचे वाचन केले, लेखन केले। आजचा गृहपाठ, आता तुम्ही पाच शब्द शोधायचे, पहिल्या पहिली वेलांडी म्हणजे ऱ्हस्व वेलांडी इथे स्वरचिन्ह असलेले पाच शब्द तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहायचे, हा तुमचा आजचा गृहपाठ। धन्यवाद।